रमजान ईद ही देशामध्ये साजरी केली जाते. गेल्या वर्षीपासून कोरोना असल्यामुळे एकमेकांच्या घरी जाऊन ईद निमित्ताने शिरकुर्मा आणि गुलगुले यांचा आस्वाद घेता येत नाही. म्हणून लातूरमधील रुक्साना मुल्ला यांच्याकडून कोरोना योद्धा फ्रंटलाईन वर्कर यांना ईद निमित्ताने शिरकुर्मा आणि गुलगुले वाटप करून रमजान ईद साजरी करण्यात आली आहे. आज 14 तारीख रमजान ईद जी अतिशय मुस्लिम धर्मामध्ये महत्त्वाची अशी मानली जाते आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं हे प्रतीक आहे. खूप हिंदू जे फ्रेंड सर्कल आहे ते मुस्लिमांच्या घरी शिरखुर्मा आणि गुलगुले याचा आस्वाद घेण्यासाठी येतात आणि त्याच पद्धतीने आज अक्षय तृतीया पण आहे ज्याच्यामध्ये पुरणपोळी आणि रसाचा हे सुद्धा म्हणजे एकाच दिवशी आलेला आहे. दरवर्षी आपण सर्वांना बोलवून हे साजरा करतो परंतु मागच्या वर्षीपासून कोविड परिस्थितीमुळे आपण कोणाला बोलवू शकत नाही आपल्या घरी किंवा जाऊ शकत नाही. तर माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की यावर्षी आपण जे फ्रंटलाईन वॉरियर आहेत ज्याच्यामध्ये डॉक्टर आहेत, नर्स आहेत, परिचारिका आहेत आणि पत्रकारसुद्धा आहेत आणि त्याच पद्धतीने पोलीस यंत्रणा आहे. पूर्ण पोलीस यंत्रणा रोडवरती रात्रंदिवस ही काम करत आहे. अत्यंत जीव जोखमीत घालून ही सर्वजण काम करत आहेत. तर असं वाटलं की आपण पाहतो की पोलिसांचा वेगवेगळ्या प्रकारे सत्कार केला जातो फूल वगैरे देऊन. तर माझ्या डोक्यात असं आलं की का बरं आपण यावर्षी ईद तर असं तर गाजावाजा करता काही करायची नाहीच. आम्ही म्हणजे नवीन कपडे वगैरे काही नाही कारण प्रत्येकाच्या घरामध्ये कोणी ना कोणी ह्या कोविडनं एक्सपायर झालेला आहे. हे त्यांच्या दुःखात तर आपण सहभागी आहोतच परंतु आपण या योद्ध्याचा काहीतरी एक वेगळ्या प्रकारे सत्कार करूया. तर काय तर शिरखुर्मा आणि गुलगुले देऊन मी चौकाचौकात जे काही आपले पोलीस थांबलेले आहेत त्यांना ते खाऊ घालून एक वेगळ्या पद्धतीने आम्ही आज या ठिकाणी ईद हा अनिसतर्फे हा कार्यक्रम आम्ही साजरा केलेला आहे. धन्यवाद. न्यूज 15 मराठीसाठी रमेश लोंढे, लातूर.